शिवसेना पाठिंबा देणार नाही जोपर्यंत तुम्हाला देणार मला. मी काल एवढ्यासाठीच फक्त पाठिंबा दिला की कोणाला असं वाटू नये की कारण मी जो म्हटलं ना एक भ्रम की हे याला विरोध करेल जसं आज राजूजी म्हणाले राहुलजी म्हणाले तसं आणखीन कोणी काय म्हणायला नको की याला जो पाठिंबा देईल तो देशप्रेमी विरोध करेल तो देशद्रोही नाही. पहिले जे काय आहे ते लोकांसमोर स्पष्ट होऊ द्या. पहिली गोष्ट अशी की कोणाला बरं वाटावं आणि कोणाला वाईट वाटावं हे बघून शिवसेना कधीच वागत आलेली नाही. शिवसेना आणि मी हेच म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्ष करेल तेच देशहित आणि इतर करतील किंवा त्याला विरोध करतील तो देशद्रोह या भ्रमातून आपण सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की देशाच्या भवितव्याचा जर प्रश्न याच्यात निर्माण केला जात असेल किंवा होत असेल तर याच्यावरती अधिक विस्ताराने आणि व्यापकतेने सगळ्यांची मतं जाणून घेण्याची गरज आहे. नक्कीच मी ही पूर्ण माहिती मिळवायचा प्रयत्न करतोय. माझ्या सगळ्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांकडून याची माहिती मी घेतो आहे आणि जोपर्यंत प्रत्येकाने विचारलेल्या प्रश्नाची समर्पक उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत ही मोठी भूमिका आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी भूमिका आहे. कारण हे सगळे स्वीकारत असताना मग मी असं म्हणतो इतर देशांमध्ये जे काही पीडित लोक आहेत त्यांना घ्या, जरूर घ्या, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. पण आपल्या देशामध्ये जसं मी 2 दिवसापूर्वी सीमा प्रश्नाची लोक बोलवली होती ती कोण आहेत लोक? काल कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत झालेलं आहे, त्यांनी त्या पोटनिवडणुकीत जागा जिंकलेल्या आहेत. तिथे बेळगाव कारवार निपाणीसह जो मराठी माता बांधव आक्रोश करतो आहे त्यांच्यावरती भाषिक अत्याचार होतो आहे, हा अत्याचार थांबवण्याचं काम कोणासाठी कोणाचं आहे? तर पहिल्या आपल्या देशात भूमिपुत्रांचं तुम्ही काय करतायत? ज्या नोकऱ्या जात आहेत, रोजगार बंद होत आहेत, कांद्याचे भाव वाढतायत, या अशा सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कधी लक्ष देणार आहात? म्हणजे देशाला पूर्णपणे एका वादात अडकून ठेवायचं आणि जीवनावश्यक ज्या काही जीवन मरणाच्या प्रश्नाची उत्तरं न देता देश ढकलत राहायचा पुढे, याला कारभार मानायला मिळतं. की राज्यसभेत जोपर्यंत स्पष्टता होत नाही तोपर्यंत शिवसेना पाठिंबा देणार नाही जोपर्यंत तुम्हाला नाही देणार. मला मी काल एवढ्यासाठीच फक्त पाठिंबा दिला की कोणाला असं वाटू नये की कारण मी जो म्हटलं ना एक भ्रम की हे याला विरोध करेल जसं आज राजूजी म्हणाले राहुलजी म्हणाले तसं आणखीन कोणी काय म्हणायला नको की याला जो पाठिंबा देईल तो देशप्रेमी विरोध करेल तो देशद्रोही नाही. पहिले जे काय आहे ते लोकांसमोर स्पष्ट होऊ द्या. सिर्फ वो बात मैं नहीं करना चाहता किसी समाज के लिए या मजहब के लिए. हर एक नागरिक नागरिक है, मेरे देश का नागरिक है और उसके मन में अगर कोई भी प्रश्न होगा तो उसका उत्तर मिलना चाहिए. रिटेल में 150 रुपया प्याज चला गया है, सरकार क्या स्टेप ले रही है? सीएम साहब आणखी एक अन्यायग्रस्त आहे. सीएम साहब सर कांद्यावर एक प्रश्न येतो आहे. काल दिवसभरामध्ये अनेक घटना लैंगिक अत्याचाराच्या घटना झाल्या. 31 येत आहे, 1 जानेवारी आहे, भीमा कोरेगावची घटना 3 वर्ष सगळ्याबद्दल जी काय चर्चा करणं गरजेची होती ती केलेली आहे आणि सगळ्याची खबरदारी आपल्या राज्यातल्या पोलीस दलाने घेतली. सीएम साहेब आणखी एक अन्यायग्रस्त आहेत भाजपतले नेते सध्या खडसे, ते तुम्हाला भेटू इच्छितात. काय भेटायच्या आधी चर्चा नाही पण भेटणार आहात खडसेंना? अरे हो जरूर भेटेन. एकनाथजी म्हणजे नाथाभाऊ हे जुने सहकारी मी आताच्या ह्याच्यामध्ये जर बोलायचं झालं तर होते म्हणेन, पण नुसतं राजकीय नाती नसतात. ती राजकीय नाती कशी होऊ शकतात? पण जुने सहकारी आहेत आणि त्यांचे आणि आमचे जुने संबंध आहेत, त्यांनी मला भेटायची इच्छा व्यक्त केलेली, मी जरूर भेटेल. पण काय शिवसेनेत त्यांना शिवसेनेत घेण्यास पण आधी त्यांनी बोललं पाहिजे ना माझ्याशी. खाते वाटप होईल ना, पण आहे ना आता मी समोर आहे तुमच्या. सर पंकजा मुंडे सुद्धा शिवसेनेमध्ये येण्याच्या तयारीत आहेत असं सांगतात. रिटेल में चला गया है, महाराष्ट्र सरकार की तरफ से क्या कदम लिए जाएंगे और केंद्र से क्या हम मदद मांग रहे हैं? मला माहित नाही हे जे काय आता बिल आणले त्याच्यामध्ये केंद्र सरकार असं करणार आहे का तिथून आलेल्या लोकांना आधी कांदा देणार आणि इथल्या लोकांना नंतर कांदा देणार? आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो जीवनावश्यक वस्तूंचा जो विषय आहे त्याच्यावरती केंद्र सरकारने अधिक तत्परतेने आणि संवेदनशीलतेने लक्ष दिलं पाहिजे. नको त्या गोष्टीत देशाला अडकवायचं आणि जीवनावश्यक वस्तू किंवा जीवनावश्यक जे काही प्रश्न आहेत त्याला बगल द्यायची हा काय कारभार मी मानत. सीएम साहेब माजी मुख्यमंत्री
झाल्या आहेत घटना त्यामध्ये वाढ झालेली आहे. अगदी त्यामध्ये छोट्या मुलींवर देखील अत्यंत बरोबर अत्यंत ही दुर्दैवी ह्या हे प्रकार आहेत. आणि मी खरंच महिलांना एक वचन देऊ इच्छितो की मी संपूर्ण पोलीस दलांना तशा सूचना दिलेल्या आहेत की यापुढे हे अत्याचार घडणार नाही अशी पावलं आपल्याकडनं. आता ती पावलं म्हणजे काय कसं हे आता काय सांगणं योग्य नाही, पण हे उचलली जायला पाहिजे. आणि महिलांचा सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याच्याबद्दल एक थोडासा वेगळा विषय आहे हा, आणि मी त्याच्या सूचना त्यांना द्यायचे. सीएम साहेब, माजी मुख्यमंत्री गेल्या 2 दिवसांपासून मुलाखती देत आहेत. हे मला धक्कादायक आहे, हे मला धक्कादायक आहे. आणि त्याच्याबद्दल सुद्धा मी जे जे काय करता येणे शक्य आहे, म्हणजे तो निधी कसा वापरायला पाहिजे, काय वापरायला पाहिजे, त्या सूचना मी दिलेल्या. सीएम साहेब माजी मुख्यमंत्री गेल्या 2 दिवसांपासून मुलाखती देत आहेत. त्यामध्ये तो जे काय सगळं घडलं त्या बाबतीत बरीचशी माहिती देत आहेत. काँग्रेस बरोबर शिवसेना कशी गेली याबद्दलही ते त्या मुलाखतींमधून आश्चर्य व्यक्त करतात. त्यांच्याकडे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे सगळी माझी माहिती असू शकते.